फोन स्पीकरवर आहे आणि मुलींना काही डाऊट होते की सर तुम्ही क्लास सोडून बाहेर काय काय करता, तर मी त्यांना सांगितलं की मी बोंबलत फिरतो, बाहेर जाऊन पोरी बघतो. तर ह्याच्यावर तुझं काय मत आहे, त्यांना ऐकायचं आहे? बर बर, ऐक ऐक ऐक, मला या म्हणतात की तुमचं लग्न झालंय तर तुम्ही पोरी बघू शकत नाही. मी पोरी बघू शकतो ना अशा? बायकोची परमिशन आहे, मला विषय संपला ना. हा बघू शकतो ना, आहे का नाही? हा मग तेच म्हटलं ना, मी बाकी काही बोललोच नाही ना. पण नाही नाही, वाग आहे. आपण अंगली ती काही घेत नाही, नको टेन्शन घेऊ तू. बरोबर आहे ना? अजून हा, अजून काही डाऊट क्लिअर करायचं तुम्हाला? करायचं विचार नाही विचार फोन स्पीकर वर काय? हा मग नवऱ्याला मिठीत ठेवायचं असतं, मुठीत ठेवायचं नसतं. नाही काही चुकलं का माझं? असं सांग, चुकलं तर सांग तू. बा ठीक आहे, चल बाय. झालं, मला माझ्या बायकोचीच परमिशन आहे ना, मग त्यात काही विषयच काय. आणि मला काय, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सगळेच सांगा, काय प्रॉब्लेम काय आहे? काय प्रॉब्लेम काय? मी दांड्या, आम्ही दांड्या खेळायला गेलो बाहेर, कुठं दांड्या वगैरे खेळायला गेलो. बघ ना, अरे पण काय प्रॉब्लेम? आता कोण ओळखीचं भेटलं समोर ना आलं बोलायला वगैरे, तर काय नाही म्हणायचं का आपण? बोलायचं तुझ्या तुझ्या मताशी संमत आहे मी. विशेष नाही प्रॉब्लेम बनवायचे. हा विशेष नाही, रिक्स फक्त फ्रेंड्स. हा फक्त फ्रेंड्स काय? अरे अरे फ्रेंड्स नाही, फक्त फ्रेंड्स नाही. कसं आहे मला आता बऱ्यापैकी ठिकाणी जिथं जिथं जाईल ना तिथं मला मुली दादा म्हणतात. हा मी सांगतो तुम्हाला, आमच्या मामाची मुलगी पण मला दादाच म्हणते. आणि आमच्याकडे मामाची मुलगी लग्नासाठी चालते. चालते ना, संपला ना विषय. आपण मनावर नाही घ्यायचं लय. तुमच्यात चालते, आमच्यात नाही चालत. आणि एवढं मनावर नाही घ्यायचं ना, आहे का नाही? एवढं का मनावर घ्यायचं? आणि माझ्या चेहऱ्यावर वाटतंय तुम्हाला माझं लग्न झालंय म्हणून. तू एकटीच आहे जिला वाटत नाही. मला सांगा, तुम्हाला कुणाला तर माहित होत का माझं लग्न झालंय? मी एवढा म्हातारा दिसतोय. मी जर दाढी मिशी काढली ना ह्याच्यापेक्षा कवळा दिसेल. हा ह्याच्यापेक्षा कवळा दिसेल. अरे तू विचार ना, तू विचार. मी खरं खरं उत्तर देणार, तू खरं खरं विचार, खरं खरं उत्तर देणार. विचार विचार. बाय द वे, आमचे आमचे टी शर्ट आहेत. हे टी शर्ट दाखवू आपले. हे आमचे टी शर्ट आहेत, ही घालून नाही आली ना लाईक. पण तुम्हाला आमचे सोमवारी बघायला भेटतील. सोमवारी पण आमचं आहे ना. माझ्या बोटल काय लागलं? 5 तारखेला फोटोशूट. फोटोशूट पण ठेवलंय आम्ही 5 तारखेला. हा 5 तारखेला आपण ट्रेडिशनल डे करतोय बरं, दसऱ्या दिवशी. बरं जाऊ दे, विषय भरकटू नका. सांग काय तुझं काय? मी म्हणत होते की तुम्ही असं पोरींना बघून लाईन वगैरे मारता का, फ्लर्ट करता का पोरींसोबत? फ्लर्टिंग हेल्दी असतं, मी फ्लर्टिंग करतो. फ्लर्टिंग करतो तुम्ही सर? हा काय फ्लर्ट की बायकोसोबत? अरे तो प्रॉब्लेम नाही, पोरींसोबत असं काय, मी फ्लर्टिंग करतो. नाही करतो मी फ्लर्टिंग, असं काय नाही बाबा. असं कसं आहे माहितीये काय, कुणीतरी ऐक माझा हात आवडला, कुणीतरी सांगितलेलं आहे की चांगलं आहे. हा हब प निखिल वाघ महाराज माहितीये का? भेटलेले ते मला भेटलेले ना. हा मग तू अजून काही प्रश्न आहेत विचारायचे तुला अजून काही? नाही मला. बर बर, एक मिनिट एक मिनिट. एक्सपिरियन्स आहे. मी मी इनकेस सांगतो, मी पण माणूसच आहे. मी सर आहे, ठीक आहे. या गोष्टीमध्ये मी इथे आहे, आपण कधीच आपण कधीच बाहेर भेटलेलो नाही आहोत. बरोबर आहे. मग मी फ्रेंडली वागायचं का नाही वागायचं? बाहेर वागायचं ना. म्हणजे मी माणूस आहे ना का? मी सगळीकडे सर आहे नाही ना? म्हणजे तुमच्या दृष्टीने मी सर आहे. आता माझे बालपणीचे मित्र मला निक म्हणतात, कोण निकल्या म्हणतं, म्हणजे वेगवेगळ्या नावानं हाक मारतात. तुम्ही सर म्हणता मान्य, पण आम्ही आमच्या मर्यादा ओलांडत नाही, कुठेही ओलांडत नाही. मी फ्लर्टिंग करतो, क्लिअरली सांगतो, करतो. मी माझ्या बायकोच्या मैत्रिणी सुद्धा सोबत सुद्धा करतो. हा जे आहे ते आहे. कशाला मार खायचा का? मी का मार खायचा? मी का मार खायचा? मी बायको समोर करतो हे जे, म्हणजे बायकोच्या मैत्रिणींसोबत बायको समोर फ्लर्टिंग करतो. हा पण आम्हाला काही लिमिट्स आहेत.
हो माझा हात थरथरायला लागला शिकूच सात वाजली वेळ झाली माझी सर मला सांगा तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून की आम्ही आमच्या लिमिट्स क्रॉस करत नाही पण कसं आहे माहितीये का सगळ्या गोष्टी एन्जॉय करणं हे सुद्धा महत्वाचं असतं बाकी तर प्रत्येकाची लाईफ आहे का नाही संपला विषय.